माय मराठी माय बोलीचं महाचॅनल नाही मला जरा पातळच झाली पातळ झाली का बरं त्यातली करडई कशी काय नाही म्हणा मी करडई पाहिलीच नाही अरे पाहिलीच नाही म्हणजे अरे अरे एकदा गेला म्हणजे दोन काम करून यावं का नाही आता मी एकदा हडपसरला गेले एका कामासाठी पटकन एक दुसरं काम लक्ष देत ते मी करून येतो का नाही पटकन तसं एका सरशी डबल काम करून घेऊन यावं असं आहे का याला प्रमाद म्हणतात तेवढ्या सांगत बाजीला पाठवलं ना नुसते मी तिच्याच गड्डे घेऊन जा बाजीला घेऊन ये बाजारात बाजीला घेऊन अरे म्हणजे बाजारात काय दोडके कारली वांगे विंगे काय नव्हतं होतं की म्हणला कणा आणले नाही तुम्ही म्हणले बाजीला ना नुसतंच बाजी आणले याला प्रमाद म्हणतात लक्षात आलं सांग काम्या ते एकदा मालकच आजारी पडलं हालक माझा राजी पडलं ते त्यालाच पाठवलं जा म्हणे एवढे औषध घेऊन ये दिलं मेडिकल चिट्टी आणि गेला औषध त्याला मालकाने सांगितलं हातात सरशी आलं की डबल काम करून यावं आता मालकाचं वय एक तर 80-85 वर्ष झाले एक तर मालकाला ताप आलाय बर कधी मरण सांगतायत का क्षणभंगूर नाही भरवसा अरे सावध थोडा माय नाही नाही त्याला पाठ होत प्रमाण माणसाचा काय भरवसा आहे का कधी मरण ती बरं एकदा मी जातो गेलं तर मलाच परत यावं लागेल ना बाजारात सामान आणायला म्हणून त्यांनी औषधही घेतलं आणि अंत सामान खरेदी केलं दोन बांबू गाडग सुतळी हार फुलं पांढर कापाड सगळं गोळा केलं अंतविधीचं सामान हार बुक्या सकट आणि आला मालक घे औषध औषध आणि मालक हे मी आणलं हे काय आणलं अहो म्हणले तुम्ही तर म्हणला होता ना हातासरशी गेल्यासरशी डबल काम करून यावं एक तर तुम्हाला ताप आलेला तुम्ही कधी मरण काय सांगताय का बर तुम्ही गेला तर मलाच यावं लागलं असत का नाही म्हणून हे सामान आणलं शबाद याला प्रमाद म्हणतात लक्षात आलं का हा प्रमाद सुद्धा देवापाशी अजिबात नव्हता मूर्खपणा मूर्ख कुणाला म्हणतात सांगतात ऐका मूर्ख अजिबात त्याला काबू नये काय मूर्ख माणूस आहे एखाद्याचं घर पेटलं आता घर पेटल्यानंतर तर लोक धावपळ करून आता आपले करतात का नाही वीज व्हायला परत हांडा बादल्या घेऊन विजावतात हात येथून चाललेला असतो मूर्ख आणि त्याला बरं वाटतंय ती लोकांची धावपळ ती आग लागलेली उड्या मारते काय दृश्य आहे काय दृश्य आहे आनंदाने नाचतंय एकाने फटकावलं दोन कान पडलेलं म्हणजे अरे इथं आमचा जीव निघाला येडा वाडा पेटला तू हसतोय का नाचतोय मग तू आला घरी आपल्या गुरुकडे आला गुरुला म्हणला मग मला मारलं त्यांनी का मग असं असं अरे येड्या मग असं आग लागलेली मग तू नाचायला लागला मारता नाही तर काय अरे अशी आग बीग दिसली तरी आपणही मदत करावी हांडा बांधले घेऊ ते विजवावी अशी लाग दिसली की असं होय ते असंच एकदा लग्नाला गेलं आणि लग्नाला गेल्यानंतर असं लग्न बिगडो लागलं सगळं झालं आता त्या ब्राह्मणाने तो होम पेटवला त्या ह्याच्यावरती स्टेजवरती आणि या खुर्चीवर तर आपलं असं बिडी पेत बसलेलं होतं असं तिथं तो आग ब्राह्मणाचा विधी चालू आहे आणि तो होम असा आणि त्या होमातून असा मोठा जाळ त्याला दिसला त्याला वाटलं आगच लागला गेला नळा वाजली होमात वाटली परत ब्राह्मणाने फटकावलं परत आला कोण मला मारलं परत तुम्ही सांगितलं अहो त्या शेल आग लागली होती म्हणून विज अरे ती आग नव्हती अरे होम पवित्र होम इजाला मारतात ना काय अरे अशी छोटीशी आग वेग असली लोक शांत बसलेले असले की नाही मग बरं झालं चांगलं झालं चांगलं झालं असं म्हणावं ते एकदा असं चाललं गावाला चालताना एका गावात आलं तिथला एक मेन नगराध्यक्ष अटॅकने गेलेला जरा मैत्रीला जरा थोडासा वेळ होता म्हणून लोक अशी शांत बसलेली होती त्रिडी बांधलेली होती त्याच्या पुढे त्या गौऱ्या दुप्पत घातलेल्या होत्या गौऱ्या त्या दुप्पत घातलेल्या तिथं आला बरं आलं चांगलं झालं बरं आलं चांगलं झालं बरं हे मूर्खा म्हणला अरे इथं तो किती श्रीमंत माणूस गेलाय आणि तो बरा झाला चांगला झाला असं काय म्हणतो गपचूप जा घरी घरी गेला दुराकला म्हणला असो 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 अरे येड्या म्हणला तिथं मै झाली येडा तू मूर्ख कसला किती शिकवलं तुला करत याला मूर्ख किती सांगितलं तरी त्याच तेच स्थिरीत असत त्याला हा मूर्खपणा देव करीत नाही आळस आळस तर त्याहूनही नाही करतो का आळस हा कहे लक्ष्मी ते कहे गजराज नाही नाही आता सांगायला आपल्याला वेळ नाही कथा भरपूर त्याला सांगायला भरपूर आहे गजेंद्राची कथा लक्षात घ्या गजेंद्राने धावा केला विठाई भक्ता लागी मोही गजेंद्राचा धावा केला तू विठाई कुठे चालले लक्ष्मणीने विचारलं लक्ष्मीला सांगायचं होतं मी हत्तीक चाललोय तर हा लक्ष्मीशी म्हणले आणि ती म्हणायला हत्ती जवळ आली हा कहे लक्ष्मी ती कहे गजराज एवढी तू आळशी आहे का नाही तर काय काय माणसं आळशी किती असतात माहितीये का कुत्र तोंड चाटत त्याने त्याला हाड म्हणत नाही
अरे कुत्र तोंड साठी नाही तुला हात तुला हाड बनवला एवढ्या अशी ते दुसऱ्याचं काम करतील का अजिबात नाही. म्हणून हे जे सहा दोष आहेत हे आमच्या देवात नाही म्हणून तो भक्त काज आहे. म्हणून बघा आता द्रौपदीला साड्या पुरवल्या आपण म्हणतो साड्या नाही पुरवल्या बघा लक्ष कौरवी पांचाळी सभे माझी आणली वस्त्रे हरणे वस्त्रे कैसे झाले माऊने दुःशासन आणली परपडत वाट. आता हे दृश्य आहे द्वारकेमध्ये भगवंताला दिसत होत. रुक्मिणी म्हणते अहो तुमची सखी जावा लवकर वाचवा तिला. म्हणले थांब म्हणले थांब काय काय नग्न होऊन देता काय म्हणजे अजून वेळ नाही नाही लक्षात घ्या का असं म्हणले असेल ते. कारण पहिले द्रौपदीने आपल्या पाच पतीकडे पाहिलं देवाचं ध्यान करत नाही देवाचं ध्यान नाही केलं पाच पतीकडे पाहिले कुणीतरी माझे एकाचड एक महान पती आहेत कुणीतरी माझी मदत करायला येईल परत रथी महारथी बसले होते कृपाचार्य भीष्माचार्य द्रोणाचार्य हे सगळे बसलेले असताना कुणीतरी माझ्याकडे मला मदतीला येईल असं म्हणून ती गाफील राहिली होती. पण कुणीच उठेना सगळ्यांनी लज्जेने माना खाली घातल्या मग उडून हात मोकळे सोडले कोठे गुंतला बरं त्याला कुणी आणावं लागतं का विठ्ठल दळी तळी भरला रिता ठाव कुठे नाही उरला कुठून आणावं लागतं त्याला तो तिथंच असतो तिथंच असतो. मग त्यांनी काय सगळ्या उरुळीच्या काय सगळ्या साड्या खरेदी करून आणल्या का अजिबात नाही स्वतः साडी झाला भगवान परमात्मा का झाला साडी का साडी पुरवल्या नाही देव स्वतः म्हणतात द्रौपदीच्या हाती देईल घडी तर द्रौपदी दिसेल उघडी तोपर्यंत माझी द्रौपदी उघडी दिसल म्हणून या लागी लवडे सवडी स्वयं लुगडी झालो स्वतः लुगडी झाला. आणि बघा लक्षात घ्या म्हणून लाज राखली द्रौपदीची बघा पण तरी त्याने लाज धरली नाही आपल्या भक्तासाठी म्हणून असा साधवया भक्ती काज नाही लाज धरीत म्हणून अशाच एक मात्र भगवान परमात्म्याला तुम्ही शरण जा आयशी शरण जा शरण जावे शक्ती जीवे न वंचे म्हणून अशाच भगवंत परमात्म्याला शरण जा. नाहीतर कुणी कुणाला शरण जावं हा पहिला मुद्दा आहे. जो मज होय अनन्य शरण
त्यासे निवारे मी जन्म मरण या लागे शरण्यागत शरण्य मीच शरण येण्याला मीच एक पात्र आहे म्हणून शरण कुणाला जाऊ नका फक्त एकमेव भगवंत परमात्म्याला जा तिथं गेल्यानंतर तुम्ही त्याला शरण जर गेला तर निश्चित तुमचं काम झाल्याशिवाय राहणार नाही म्हणून आता एक लक्ष जाणू देतो तुमच्या तुकोबारायचा अभंग आहे पण तुकोबारायला असा प्रश्न पडला की भक्ती करावी कशी याच्यामध्ये भक्ती करणारा अग्रेसर कोण भगवंताची परमात्म्याची भक्ती करणारा भक्त असा कोण आहे की त्याला जाऊन विचारावं की भक्ती करू कशी म्हणून जो भगवंताची भक्ती अनन्य भावाने करतो त्या भक्ताला शरण जावं म्हणून तुकोबाराय बस हनुमंताला शरण गेले शरण चरण हनुमंता तुम्हाला मी रामदूता काय भक्तीच्या त्या वाटा तुकोबार आहे हनुमंताला शरण जातात कशी भक्ती भगवंत आहे म्हणून शरण कुणी कुणाला जावं जो एक लक्षात घ्या अरे तो जीव पीडित आहे दुःखी आहे हा भी जीव पीडित दुःखी आहे हा संसारातला जीव मग दुखीत आणि दुःखी त्याला गेल्यानंतर शरण गेल्यानंतर तो आपलं दुःख निवारण करणार आहे का अजिबात नाही की जो कोण असेल आपलं दुःख निवारण करणारा त्याला शरण जावं मग शरण जाण्यासाठी फक्त भगवान एकच पात्र आहे कारण का तो सुखरूप आहे सुखरूप आहे सा कोण तुझे सांगा माझ्या पांडुरंगा सारखे ते मग पंढरीची वारी पण झाली ना मग पंढरीच्या वारीला बस सगळं विसरून लोक सुखाची प्राप्ती सुखाची प्राप्ती अरे इथं सगळं दुःखच आहे पण पंढरच्या वारीला गेल्यानंतर 15 दिवस तारीख वार माणूस विसरत होता तारीख वार संडासला गेला तर तांब्या तिथंच तुमच्या लक्षात आलं का एवढा लीन झालेला असतो त्या पंढरीच्या वारीमध्ये आज कोण वार आहे हे विसरतो तारीख सगळं विसरतो मग सगळं विसरणं व्यवहार विसरणं म्हणजे भक्ती लक्षात घ्या म्हणून ते भगवंत पंढरीची वारी का तिथं काय एवढी गर्दी आहे तर सगळ्याचा विसर पडतो त्या संसाराचा विसर पडणं म्हणजेच खरी भक्ती आहे पण आपल्याला कुठं विसर पडतो तुम्हाला सुख पाहिजे ना जाण पंढरीला हा सुख लागी करी शीतळ माळा सुख लागी करी शीतळ माळा तरी तू पंढरी Thank you.
तरी तू पंढरीशी जाय एक वेळ. अरे आमची वारीच बंद केली, आम्हाला एंट्रीच नाही दिली, कसं आमचं सुख आम्हाला प्राप्त होणार? म्हणून सुख या कोरोनाने आपलं हिरावून घेतलं बरं का महाराज. म्हणून हे सुख मिळवण्यासाठी कीर्तन प्रवचन व्हायला पाहिजे. कीर्तन प्रवचन झाले, नामस्मरण झालं की सुख आपल्याला त्याच्यातच सुख आहे. सुख हे संसारात दुःख बांधवडे आया संसार सुखाचा विचार नाही कुठे. सुख दुःख नाहीच आहे. दुःख पंढरपुरामध्ये गेलं की सुखाचीच प्राप्ती आहे. संसार सगळा दुःखाने ओतप्रोत भरलेला आहे, लक्षात घ्या. त्यामध्ये सुख बिलकुलही तुम्हाला अगदी सुख पाहता जवळ पाडे दुःख पर्वता एवढे, लक्षात घ्या. मग कशाने आपल्याला सुख? फार भगवंताचं भक्त, त्याला शरण जा, ऐश्याचे शरण जावे. मग एकदा तुम्ही शरण जर त्याला गेला, तो अख्खा आपला जीव ओवळून टाकतो, आपली शक्तीपणाला लावून आपल्या भक्ताचं काम करतो, लक्षात घ्या. म्हणून ऐश्याचे शरण जावे शक्ती जीवे न वंची, म्हणून तुकोबार आहे, लक्षात घ्या. मग शरण कुणाला कुणाला जो पिढी ते एक लक्षात घ्या. आंधळ्याने आंधळ्याला शरण केलं चालेल का? एक आंधळ्याला आंधळ्याला अरे मला सोड रेलाच आपलं, अरे तेच वाट बघते आंधळ. तर आंधळ्याने आंधळ्याला शरण, एकाला बघा, एक गंमत म्हणून सांगतो तुम्हाला. एकाला दृष्टी दोष होता, एकाचे दोन दिसायचे, एकाचे दोन दिसायचे. घरात आला तरी त्याला एकच बायको होती, पण दोन दिसायचे. काय? दोन बायका दिसायचे त्याला, बरोबर वाटायचं दोन बायका आहे. तर एकदा त्याला त्याचा दोष करण्यासाठी तो डॉक्टरकडे गेला, पण अशा डॉक्टर गेला त्याला एकाचे दहा दिसत होते. आता अशाकडे जर गेला त्याचा दोष निवारण होईल का? गेलं डॉक्टर कोणा कोणाला, हे दोघंच आले. आता हा एकटाच गेलेला आहे, त्याला दहा दिसत होते, कुणा कुणाला काय काय पाहिजे. आता हा विचारतोय तुम्ही कशाचे पेशंट, तुम्ही कशाचे, याला दोन डॉक्टर दिसायचे, आज त्या दोघच, लक्षात घ्या. मग याला एकाचे दोन, याला एकाचे दहा, अशाला शरण जाऊन का ते आपलं काम होणार आहे का? नाही. घरामध्ये एकच बायको, रागावायचं की तो नवरा बायकोचे भांडणं होतच नाही, होतातच. नवरा बायकोची भांडणं झाले ती नवरा बायकोच नाही, नाही नाही. पण बाया भांडणं कशी असं टोकापर्यंत नाही, जशी पाण्यावर काठी मारावी आणि पाणी दुबगावं, काठीवर जावी परत पाणी मिळावं, अशी भांडणं असतात. नाही नाही, टोकाला फार घटस्फोटापर्यंत असली भांडणं नसं, पण नवरा बायकोची भांडणं हे होतातच, बरं का? लक्षात घ्या निशेर. आणि त्याला रागवायचं का? त्यांना राग आलं ना, हा, त्याला एकाच्या दोन बायका दिसायच्या ना. मग खऱ्या बायकोला मार थाप मारा गेलं की थरव थाप बसायची. अशाला शरण जाणं उपयोग आहे का? अजिबात. मग असं अशाला शरण जा की बस, की जेणेकरून आपल्याला सुखाची प्राप्ती होईल. म्हणून भगवान परमात्मा आलिया संसार उठा वेग कर, आलिया संसार उठा वेग कर, आलिया संसार उठा वेग कर, आलिया संसार उठा वेग कर. संसारा विठा व्यंग करा, शरण जा उदारा पांडुरंग. म्हणून त्या भगवान परमात्म्यालाच तुम्ही शरण जा, तर तुम्हाला सुखाची प्राप्ती होईल, असे तुकोबाराय सांगत असताना सर्व बोलतात. आणि
एवढं सांगत असताना तुकोबाराचं समाधान झालं नाही. मग समाधान नाही झाल्यानंतर म्हणले भगवंत अजून काय करतो, अजून काय करतो असं म्हणल्यानंतर भारतामधला एक पौराणिक महाभारतला दृष्टांत तिसऱ्या चरणामधून देतात. विश्वपन्ना केला खरा, विश्वपन्ना केला खरा, ओहो विश्वपन्ना केला खरा, विश्वपन्ना केला खरा, ओहो विश्वपन्ना केला खरा, विश्वपन्ना महाभारतामधला दृष्टांत देतात. भीष्म पण केला खरा, धनुर्धरा रक्षिले. अर्जुनाच्या पुढे राहून अर्जुनाचं रक्षण केलं, द्रौपदीला मागे राहून द्रौपदीला साड्या पण द्रौपदीचं रक्षण केलं. रक्षकाला मागे पुढे उभा राहे सांभाळीत आलिया घात निवारा. कथा भाग महाभारतला सगळ्याचा माहिती आहे. भीष्म पण कसा खरा केला, एकदा भगवंताला पाठवलं शिष्टाचार करण्यासाठी दुर्योधनाकडे की नाही बाबा काय नाही त्यांना जगण्यासाठी त्यांना पाच गावं तरी दे. गेले भगवंत शिष्टाई करण्यासाठी. मग तिथे गेल्यानंतर भगवंताचं असे डोळे दिपण्यासाठी त्याला लज्जेने असं सुंदर सजवलं होतं, रोषणाई केलेली होती, पाचपाचचं पूजन केलेलं होतं. पण तू देव काय भरणार आहे का. मग त्याला फक्त विनंती केली भगवंताने काय नाही त्यांना जगण्यासाठी पाच गावं दे, पाच गावं सुईच्या टोका एवढी मातीच मिळणार नाही. आता तुमच्या माहिती लक्षात आलं का, सुईचं टोक आडवी सुई पडली तर तिला जास्त माती येते. आता सुईचं टोक असं बुडून तिला एवढ्या टोकावर बस एवढी सुद्धा युद्धाशिवाय माती मिळणार नाही. भगवंत रागा रागा निघून आले, जेवले नाही काय नाही. शेवटी विदुराच्या कन्या तिथं जेवल्या, विदुराच्या बक्षुनी कन्या किंवा दाशपुत्र कन्या विदुराच्या बक्षी लक्षात घ्या. मग तिथं आले म्हणजे युद्ध ठरलं, ठरलं युद्ध. आठ दिवस झाले, नऊ दिवस झाले युद्ध चालू होत. पांडवाकडे एकही मराणा, सगळे कौरवाकडे मिळाले. मग ही चंडाळ चौकटी, दुर्योधन, दुःशासन, शकुनी मामा, भीष्माचार्यकडे सेनापती होते ना. पितामा म्हणजे काय, पुराणो काय येणं केलं काय, म्हणजे आठ नऊ दिवस झाले आपल्याकडले युद्ध मिळतात, पांडव वगैरेला मिळत मरत नाही काही, काय तुम्ही त्यांच्या बाजूने युद्ध करता का, काय पासलेडी करता का, काय राग आला भीष्माचार्याला. आणि प्रतिज्ञा केलेली आहे उद्या सूर्यास्तापर्यंत निष्पांडवी पृथ्वी करीन, निष्पांडवी पृथ्वी करीन अशी प्रतिज्ञा भीष्माचार्याने केलेली आहे. आता ही बातमी द्रौपदीला कळली. बघा द्रौपदीला कळल्यानंतर द्रौपदी घरी तिला झोप लागणार. रात्री 12 वाजता भगवंताकडे आले. भगवंता भगवंता काय कळलं का, म्हणजे नाही बाबा आता भगवंताला काय कळत नाही का, कळलंच असतं सगळं. पण द्रौपदी म्हणजे देवा काय झालं द्रौपदी, अहो तुम्ही काय माहित नाही काय नाही. म्हणले होते पितामह आजोबानी म्हणजे काय प्रतिज्ञा केली, म्हणजे पांडव मारणार म्हणजे उद्या सूर्यास्तापर्यंत. हो द्रौपदी भीष्माचार्याची प्रतिज्ञा आहे.
ती खरी झाल्याशिवाय राहणार नाही आता. आता द्रौपदी तू विधवा होणार. बर ठीक आहे द्रौपदी, तू जर विधवा झाली ना, मी तुला चांगलं कुमकुम भरीन, हिरव्या बांगड्या घालीन, हिरवी चाडी साडी चुडी अगदी तुला सजवून सुवासणी सारखं चुडून, मग तुला सती जावा लागणार ना आता पाची गेल्यानंतर. देवा माझा इथे जीव खालीवर होतोय. बरं आता किती वाजले? म्हणजे आता 12 वाजले. जा जाऊन झोप पाटे, भानुमती वगैरे यायच्या अगोदर दर्शनाला जाऊ. मग भानुमती यायच्या म्हणजे दुर्योधनाची पत्नीच भानुमती, भानुमती त्या भीष्माच्या दर्शनाला जायचे. मग द्रौपदी आणि भगवान परमात्मा, बघा भगवंत काय काम करतो आपल्या भक्ताचं. गेले आणि द्रौपदी सांगितलं बस. भीष्माचार्य आपले ध्यानस्थ होते, ध्यान करीत होते आणि दर्शन घ्यायला गेले. द्रौपदी चपला भगवंतांनी पकडत असं मारून असं आडोशाला उभे राहिले. फक्त सांगू नको म्हणून मी आलोय म्हणून. द्रौपदी गेली, बांगड्या वाजवल्या, दर्शन घेतलं आणि मुखातून आशीर्वाद सुटला. सौभाग्यवती पुत्रवती भाव आशीर्वाद दिला. खाडकन उभी राहिली द्रौपदी, म्हणजे पितामा म्हणजे कधीचा आशीर्वाद ह्या ह्या जन्माचा का पुढल्या जन्माचा? म्हणजे कोण आहेस तू? म्हणजे मी द्रौपदी आहे. द्रौपदी उठून उभे राहिले. मले कुणी आणलं तुला? ही तुझी बुद्धी नाही, ही तुझी बुद्धी नाही. मला माहितीये तुला कुणी इथं आणलं ते. बोलावूया त्याला आतमध्ये, घेऊ दे एकदा दर्शन त्याच. देव आले शेवटी. देवा माधवा ही माझी प्रतिज्ञा आहे. म्हणजे तुमची तुमची प्रतिज्ञा तुम्ही करा, माझं मी माझं काम करतो. ठीक आहे ना? भक्तारा की पायापाशी दुर्जनाची संवारी. दुसऱ्या दिवशी खवळून युद्ध करायला लागले. खवळून युद्ध केले पटापट. एवढे बाण बाणा मागून बाण बाणा मागून माग जिरी चालला अर्जुनाला. शेवटी भगवंताने मागे वळून पाहिलं तर अर्जुन मूर्छित पडला होता. भगवंताला सहन झालं नाही, उतरलं खाली, रथाचा चाक उचललं आणि धावून गेले भीष्माचार्यावरती. तेवढ्या भीष्माचार्य खाली उतरले. देवा युद्ध अर्जुना बरोबर आहे, तुमच्या बरोबर नाही. आणि तुम्ही अशी प्रतिज्ञा केली मी हातात शस्त्र धरणार नाही. तुम्ही तुमच्या भक्तासाठी तुमची तुम्ही प्रतिज्ञा मोडली आणि तुम्हाला मला मारण्याची इच्छा होते, हेच माझं मरण आहे. आणि म्हणून त्याच वेळेला भीष्माचार्य आणि उत्तरायणाची वाट पाहत बसले. याचं कारण सांगतो, लक्षात घ्या. का? भीष्म पण केला. भगवंताने आपल्या भक्तासाठी आपली प्रतिज्ञा मोडली आणि भीष्माची प्रतिज्ञा खरी केली. म्हणून भीष्म पण केला खरा, धनुर्धरा रक्षिले. उठोपार कुमार, उठोपार कुमार, उठोपार कुमार, जय जय उठोपार कुमार, जय जय उठोपार कुमार, उठोपार कुमार, जय जय उठोपार कुमार.